साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीनिमित्त कोपरगावमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ पगारे क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन शाखा कोपरगाव यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या जयंती उत्सवामध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक रणजित दादा खडांगळे यांचा संगीतमय गायनाचा कार्यक्रम सायंकाळी संपन्न झाला असून गायक रणजित दादा खडांगळे यांच्या संगीतमय कार्यक्रम विचार व प्रबोधनात्मक गीत गायन ऐकून उपस्थित श्रोतेगण मंत्रमुक्त झाले होते. या संगीतमय कार्यक्रमानंतर उपस्थितांना सुरुची भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती. जाऊन त्यांच्या मावशीकडून तो फोटो आणून या ठिकाणी त्याचं शिल्प तयार झालं आणि या शिल्पाच्या आधारावर संपूर्ण खरंतर राज्यामध्ये पुतळे उभे राहिले. तेवढंच नव्हे तर पूर्ण आकृती पुतळा विनोदभाऊ राक्षे या ठिकाणी नगराध्यक्ष असताना भाऊसाहेब आहे शरद भाऊ त्याचा फार मोठा इतिहास आहे. अनेक संघर्षातून तो पुतळा उभा राहिलेला आहे आणि अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून आजचा हा कार्यक्रम चालू होत आहे. निश्चितच क्रांतिगुरू सोशल फाउंडेशनचे मी विशेष आभार मानतो की नावातच सोशल आहे आणि त्याच्याप्रमाणे अनेक सामाजिक सोशल उपक्रम ते घेत असतात. अनिल आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी त्यांच्या देखील संघटनेच्या पुढील वाटचाळीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे या हेतूने तुम्ही जे वेगवेगळे विविध उपक्रम घेत असतात त्याच्यासाठी मी देखील आमच्या संजीवनी उद्योग शर्माच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आलेल्या पाहुण्यांना आपल्या कोपरगावमध्ये माझं स्वागत करतो आणि तुम्ही देखील त्यांच्या गायनाला आपल्या कोपरगाव शैलीमध्ये दाद देतील हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. राजू कांबळे संस्थापक अध्यक्ष क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन, विवेक कोले चेअरमन, सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखाना लिमिटेड, प्रदीप भाऊ सरोदे संस्थापक विराट प्रतिष्ठान, विनोद राक्षे, पराग संधान, शिवाजी खांडेकर, दीपक कांदळकर, प्रशांत बर्डे, समीर वीर, ॲडव्होकेट नितीन पोळ, शरद त्रिभुवन, सुखदेव जाधव, अक्षता आंबले, अजित कसाब, अविनाश पाठक, पंडित भारूड, जितेंद्र रणशूर, अंकुश सोळसे, योगेश जाधव, शिवाजी खैरनार, शिवनाथ कांबळे, योगेश पगारे, विशाल बिडवे, पाळू पगारे, विजय दोडके, गणेश कांबळे, दीपक आरणे, रवींद्र डोलारे, दावल कांबळे, अमोल पगारे, रोहिदास पाखरे, अमित पगारे, संजय कसबे, सुदाम कांबळे, सचिन नेटारे, संजय भाऊ खैरनार,
लक्ष्मण रोकडे, कृष्णा साबळे, नवनाथ बागुल, वाल्मिक मरसाळे, अजय जाधव, महेश पंडोरे, बापू कुमावत, दौलत शिरसाट, सागर मस्के, तेजस कांबळे, देवीदास तुपसुंदर, मयूर साळवे, विनोद आव्हाड, योगेश पोळ, लखन सोळसे, प्रदीप गायकवाड, अर्जुन मोरे, अनिल मरसाळे, सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अनिल भोलेनाथ पगारे, अहमदनगर युवा जिल्हाध्यक्ष क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन यांनी केले होते. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. कोपरगाव तालुक्याचा सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे व प्रत्यक्षात कृतीत उतरवणारे युवा नेतृत्व माननीय नामदार आशुतोष दादा काळे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संदीप वरपे, कार्याध्यक्ष अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस. श्री सुनील गंगुले, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. श्री नवाज कुरेशी, शहराध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. श्री कार्तिक सरदार, शहराध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. माननीय श्रीयुत आशुतोष दादा काळेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.